वाघेरा ते वेगळे लगत असलेला नवीन मोरीची दुरुस्ता झालेली आहे. नवीन काम 4 महिन्यातच पूर्णपणे वाहून गेले आहे. मनसे महाविद्यालय तालुका उपाध्यक्ष अभिषेक शिंदे व उपविभाग प्रमुख शाखा अध्यक्ष यांनी पाहणी केली व लवकरात लवकर काम करा नाहीतर मनसे स्टाईलनी आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. मी अभिषेक आत्मराम शिंदे महाबळेश्वर तालुक्यातून उपतालुका प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यावर कार्यरत आहे. आज जो वाघेरा आणि वेंगळे यावरनं येणारा रोड आहे, ह्या रोडची दुर्दशा ही पहिली ही फरशीपासून होते. आज कित्येक वर्ष ही फरशी नव्हती, मुळात ही फरशी नव्हती. इथून कित्येक असे दुर्घटना झाले की इथून गाड्या खाली गेलेल्या आहेत, एकांचे दुखापत झालेले. तरी देखील आज जे अजून पण देखील यांनी काय कांदी काय हलवले ना, ह्यो रोड जवळ झाला त्यानंतरसुद्धा ही फरशी तुम्ही बघू शकता किती बाय कितीची फरशी बांधलेली. आणि या फरशीचा नक्की उपयोग कशासाठी होता? आज यातला मधला तर पहिला रोड बाजू नक्की झालेला, आता तर हा मधनं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या दगडी भरल्यात आहे. म्हणजे इकडचा आमच्या या भागातला महाबळेश्वर तालुक्यातून जे खालची पंचायत समितीचे कामे होतात निव्वळ भ्रष्टाचार आहे, बाकी काही नाही आहे. हे जे कॉन्ट्रॅक्टदार पकडतात ह्यांनाही त्यातलं काही जमत नसेल किंवा यांना दमदाटी करून जे कामं करतात. आज हा डिम दिसत आहे, ही केवढीशी फरशी, एक 10x10 फरशी आहे. हे फरशी केवढी असली पाहिजे, एखादी फरशी आकार रोडचा नाही आहे पण नॉर्मल आहे, पण केवढी आहे. हा काम जे झालंय तुम्ही बघू शकता हे काम. आता इथून रोड देखील गेलेला आहे आणि गाड्या जाण्याचं मोठं साधनच राहिलेलं नाही आहे. लोकांना जर उद्या ॲम्ब्युलन्स खाली न्यायची तर हा रोडमधून जाणं अशक्य आहे. ही कामं तुम्ही बघा, ह्या कामाला निव्वळ भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार, बाकी काही नाही आहे. जय हिंद, जय मनसे. काम झालेले आणि या कामाची अंदाजे पत्रिका दिले, रक्कम दिले 3 लाख आणि खाली निव्वळ दिले 1 वर्ष. आज मला सांगा हा जो लक्ष लिहिलेला हे 10x10 एक बोर्ड आहे, तो बोर्ड देखील आज तिथं नीट उभा राहू शकत नाही. म्हणजे यांची कामं किती खालच्या दर्याला जाऊन होत्यात हे तुम्ही बघू शकता. 3 लाख रुपये खर्च केले, 1x10 फरशी बांधली फक्त आणि एक मध्ये डीम टाकलेला आहे, बाकी इथे काही केलेलं नाही आणि निव्वळ भ्रष्टाचार आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो, हे बघा ह्या दगडीत आहे यांच्या निघून येतात. हे बघा ह्या दगडी आहेत, हा यांचा भ्रष्टाचार निव्वळ दाखवला जाते. 3 लाख रुपये यांनी जे सरकारकडनं घेतलेत ना, याचं माती टाकली आहे, खाली डांबर टाकले, मातीचा रोड आणि डांबर 3 लाख रुपये जर खर्च होत असेल तर मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांनी व्हावे आणि इथं प्रत्येकाने निवडून येऊन हीच कामं करावी. कामाला अजून एक देखील महिना सुद्धा झालेला नाही, तुम्ही बघू शकता तिकडे ढिगार आहे, अजूनही माती तिथं दिसते. आणि ह्या पावसाळ्यामध्ये इथून 2 बाईकवाले देखील पडले गेलेले आहेत, त्यांचेही अपघात झालेला आहे. त्यानंतर यांनी जी खडी टाकले त्यात माणसांच्या ब्रेक लागून सुद्धा इथून पडलेत. तर तुम्ही आज जेवढा व्हिडिओ शेअर होईल तेवढा करा. आपल्या भागातल्या लोकांना कळलं पाहिजे की आज आपल्या इथं कुठला पक्ष काय करतात, कुणाच कुणाला याला हात देणार, या सगळ्यांना दोष दिलाच पाहिजे आणि यांना शिक्षा झालीच पाहिजे. एवढं सरकारला माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.